जय महाराष्ट्र, मी आशुतोष पाटील। जय महाराष्ट्र नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आला आहे आणि त्याच भावनेतून आजची ही खास बातमी आम्ही आज तुमच्यासमोर आणतोय। सरकारी पातळीवर प्रयत्न करून बेटी बचाओ बेटी पढाओ अशा घोषणा देऊन मुलींचा जन्मदर वाढत नसतो, गरज असते प्रत्यक्ष कृतीची। समाजाचं कितीही प्रबोधन केलं तरी वंशाला दिवा म्हणजे मुलगाच हवा असतो। आजही समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हवी। पहिली मुलगी झाली तर दुसऱ्यांदा मुलगा हवा अशी अपेक्षा असते, दुसरीही मुलगी झाली तर तिसऱ्यांदा तरी मुलगा हवा असतो, तिसऱ्यांदा देखील मुलगी झाली तर चौथ्यांदा प्रसूतिगृहाची पायरी चढणाऱ्या दाम्पत्यांची कमी नाही आणि चौथ्यांदा देखील मुलगी झाली तर काय काय परिस्थिती उडवत असेल त्या दाम्पत्यावर। आणि हेच ओळखून सांगलीतल्या एका डॉक्टर दाम्पत्याने एक वेगळा उपक्रम राबवलाय। दोन अपत्य मुली असताना तिसरंही अपत्य जर मुलगीच झाली आणि तिची त्या महिलेची प्रसूती जर सुयश रुग्णालयात झाली तर या महिलेचा सर्व खर्च, प्रसूतीचा खर्च, औषधोपचार हा सर्व खर्च यापुढे मोफत होणार आहे। सीजर ऑपरेशन असेल तर ते देखील मोफत होणार आहे। संपूर्ण कुटुंबाचा सन्मान देखील या रुग्णालयात करणार येणार आहे। मुलगी झाली म्हणून पेढे वाटले जाणार आहेत। जन्मलेल्या मुलीला 5वीपर्यंत शिक्षणासाठी दत्तक देखील घेण्यात येणार आहे। असा एक सामाजिक उपक्रम डॉक्टर अडकर दाम्पत्याने सुरू केला आहे। तान्हुल्या मुलीची शिक्षणाची जबाबदारी देखील घेतल्यामुळे त्या गरीब कुटुंबाचा किंवा ज्या कुटुंबात लागोपाठ मुली होत आहेत त्या कुटुंबाचा एक वेगळा प्रश्न, एक विवंचना कमी होईल, त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल असा प्रयत्न आडकर डॉक्टर दाम्पत्याचा आहे। या रुग्णालयाच्या सामाजिक बांधिलकीमुळे एक वेगळाच संदेश समाजासमोर पुढे येणार आहे। ज्या सुयश हॉस्पिटल व प्रसूतीगृह माडा येथे काल सुनीता सचिन राऊत हिची चौथ्या खेपेची डिलिव्हरी झाली आणि तिला मुलगी झाली, याच्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव पाहिले आणि मला असं वाटलं की तिला स्त्री जन्माचं आपण महत्व सांगितलंच पाहिजे। आणि हे मी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी आम्ही त्यांच्या पूर्ण कुटुंबाला स्त्री जन्माचं महत्व सांगितलं। आज जे काही इथे सगळे घडलेले आहे ते स्त्रियांनी भक्कम साथ दिल्यामुळे आणि आज कुठल्याही स्तरात गेलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही मोठ्या हुद्द्यावर आहे, तिला मी खूप छान समजावून सांगितलं आणि ह्याच्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर जे हास्य उमलून आलं त्यावेळेस मला खरोखर वाटलं की आज आपण काहीतरी एक सार्थक केल्याचं मला खूप समाधान मिळालं। मी काल डिलिव्हरीला ऍडमिट झाली होते। काल माझी 5 वाजता झाली डिलिव्हरी। त्या डिलिव्हरी झाल्यानंतर मॅडमला आम्ही विचारलं की मॅडम काय झालं, तर मॅडमने सांगितली मुलगी झाली ना। आम्हाला त्यावेळेस झालं दुःख जरा, पण मॅडमने आम्हाला त्याचा धीर पण दिला। मॅडमने जर महत्व सांगितलं मुलींचं की बाबा मुली जरी असले तरी काय अडचण नाही, मुलींना आज महत्व आहे जगात असं सांगितलं मॅडमने। त्याने आधार दिला आम्हाला। तिसऱ्या मुली पाठोपाठ चौथी ही मुलगीच झाल्यानं सुनीता राऊत ही महिला उदास झाली होती। राऊत कुटुंबाला नकोशी असलेली मुलगी या डॉक्टर दाम्पत्यानं दत्तक घेतली। सुटी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही त्यांना काय झालं असं विचारल्यानंतर आम्ही सांगितलं की बाबा त्यांना मुलगी झाली। मग त्यांच्या चेहऱ्यावरचे सगळं पाहिल्यानंतर थोडासा नाराजीचा सूर दिसला। त्यावेळेस आम्ही त्यांचा अभ्यास केला की त्यांच्याकडे पहिल्या 3 मुली झालेल्या होत्या आणि त्यांचे सर्वजण अगदी मुलगा व्हावा याकडे सगळेजण अगदी वाट पाहून होते। तर तुम्ही नाराज व्हायचं काहीही कारण नाही, तर तुमच्या ह्या कुटुंबामध्ये आमचाही सहभाग आहे आणि 2 दिवस असून सुद्धा तिसरी मुलगी झालेली असेल आणि अशी मुलगीचा जन्म जर आमच्याकडे झाला तर त्याचं बिल तर माफ करेलच करेल, तर त्याबरोबर आम्ही त्यांच्या शिक्षणाचा 5वीपर्यंत संपूर्ण खर्च आम्ही हॉस्पिटलतर्फे उचलणार आहोत आणि स्त्री जन्माचे स्वागत करतो आहोत। कारण का तर माझी मिसेस डॉक्टर सौ अनिता आडकर ही सुद्धा चौथ्या नंबरचीच मुलगी आहे आणि त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारे
प्रकारचे वातावरण त्यांच्या घरी असेल, परंतु आज ती डॉक्टर म्हणून इथं माझ्यासोबत प्रॅक्टिस करते आणि अगदी प्रसूती खूप चांगल्या प्रमाणात गेल्या 15 वर्षांपासून आम्ही माळा परिसरात करत आहोत. अलीकडच्या काळात देखील आपण बघतो की नवदंपत्याला आपल्या पोटी वंशाला दिवा आणि मुलगा जन्माला यावा अशी आशा असते. मात्र सर्वांनाच शिवराय हवे असतील तर जिजाऊ आणि सावित्री कशा घडतील असा प्रश्न उपस्थित होतो. स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर आडकर दाम्पत्यानं उचललेलं समाज प्रबोधनाचं हे पाऊल आणि प्रत्यक्ष कृती अतिशय प्रेरणादायी आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, यानंतरही आपल्याला बातम्या बघायच्या आहेत, कुठेही जाऊ नका.